नमस्कार, आज आपण चिकी बनवणार आहोत। तर त्याचं साहित्य बघायचं आहे। आपण 1 कप गूळ आहे, 1 कप डाळ्या आहेत, अर्धा कप शेंगदाणे आहेत आणि बदाम आहेत। तर आता पातेलं गरम केलं आहे, त्यात मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। हलवून हलवून सगळे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यावर ताटामध्ये थंड करायचे आहेत। त्याच भांड्यात मी गूळ टाकलेलं आहे। आता त्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे। 2 चमचे पाणी टाकले आहे मी आणि त्याला ढवळून ढवळून छान शिजवून घ्यायचं आहे। आता आपण शेंगदाण्याची सालं काढून घेऊया, म्हणजे ते दाताखाली येणार नाहीत, चिक्की छान लागेल आपली। आता बघू शकता तुम्ही, पाक आपला छान उकळतो आहे। त्याला ढवळून ढवळून शिजवून घ्यायचं आहे छान। आणि पाक कसा तयार होतो तर ते आपण वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपण थोडंसं पाक टाकून बघायचं आहे। जर त्याची गोळी तयार झाली, म्हणजे गोटीसारखी, तर पाक शिजलेला आहे असं समजायचं। तर आता हा पसरतो आहे, त्याची काही गोटी झाली नाही आहे, म्हणजे अजून आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे गोळ्याचा। आता आपण अजून त्याला हलवून 5 मिनटं शिजवून घेऊ। आता तुम्ही बघू शकता हा पाक तयार झालेला आहे, वाटीमध्ये टाकला आहे मी। आता ह्याची गोटी तयार झाली आहे, म्हणजे आपला पाक, गुळाचा पाक रेडी आहे। आता यात आपण जे मिश्रण घेतलेलं आहे साहित्य ते टाकायचं आहे। बदाम, डाळ्या, शेंगदाणे भाजलेले, शेंगदाणा कूट 2 चमचे, हे हलवून घ्यायचं आहे। आता हलवून घेतल्यावर गॅस बंद करायचा आहे, ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आहे ते ओतायचं आहे। तूप लावल्यामुळे चिक्की आपली चांगली निघून येईल, ताटाला चिटकून राहणार नाही। आता वाटीला मी तूप लावलेलं आहे आणि त्याला चांगलं पसरून घेईन, कारण की मिश्रण जे आहे गोड खूप गरम आहे, तर चटके बसतील। आता अशी पसरून घ्यायची आहे आणि याला 5-10 मिनटं आपण थंड करून घेऊया। आणि 10 मिनटानंतर अशी चिक्की आपली तयार आहे। मी आता कट करून दाखवते तुम्हाला। आता मी कालतेच्या साह्यानेच कट केलेला आहे, तर छानपैकी चिक्की तयार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि धन्यवाद।